आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापूरच्या सुर्वे कुटुंबियांनी मुलीच्या जन्माच्या स्वागतासाठी सुरू केली हिरकणी योजना. प्रत्येक मुलीच्या नावे 2100 रुपयांची ठेव. कोल्हापूर येथील संतोष सुर्वे आणि सौ किशोरी सुर्वे यांनी मुलीच्या जन्माचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्याची हिरकणी योजना सुरू केली आहे. सुर्वे कुटुंबियांनी जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे 2100 रुपयांची ठेव पावती करून बेटी बचाव बेटी पढावसाठी मोठे योगदान देत आहेत. आतापर्यंत त्यांनी 15 मुलींच्या नावे ठेव पावती केली आहे. आज 21व्या शतकामध्ये भरारी घेत असताना एकीकडे आम्ही उंच उंच भरारी घेतलो, पण दुसऱ्या बाजूने वंशाला दिवा पाहिजे म्हणून मुलग्यासाठी अट्टहास करू लागलो. त्यामुळे देशामध्ये मुलांच्या तुलनेने मुलींचे प्रमाण खूपच कमी होऊ लागल्याने कोल्हापूरच्या संतोष सुर्वे व सौ किशोरी सुर्वे या दाम्पत्यांनी मुलीच्या जन्माच्या स्वागतासाठी बेटी बचाव हिरकणी योजना सुरू करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. 26 जानेवारी 2012 पासून त्यांनी आपल्या यशवी ज्वेलर्समध्ये लग्नासाठी दागिनी खरेदी करणाऱ्या जोडप्यांची नावे आपल्या रजिस्टरवर नोंद करून त्यांना पहिल्यांदा मुलगी झाल्यास त्या मुलीच्या नावे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 2100 रुपये ठेव पावती ठेवून स्त्री जन्माचे स्वागत एका अनोख्या पद्धतीने करत असून आतापर्यंत 15 मुलींच्या नावे त्यांनी ठेव पावती ठेवली असून त्यांचा आदर्श घेऊन इतर 4 व्यावसायिकांनीही ही सामाजिक बांधिलकी जोपासणारी योजना सुरू केली आहे. आज देशात स्त्रीभ्रूण हत्या थांबवण्यासाठी मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी शासनामार्फत विविध पावले उचलली जात आहेत, पण जोपर्यंत ज्या पद्धतीने सुर्वे कुटुंबियांनी बेटी बचाव बेटी पढाव जसे सामाजिक पाऊल उचलून पुढाकार घेतला याच पद्धतीने प्रत्येक घराघरातून अशा जागृतीची गरज आहे. या कुटुंबियांनी ही सामाजिक बांधिलकी जोपासून आपल्या व्यावसायिकातून समाजकार्य हाती घेतले, त्यांच्या कामाचा गौरव होत आहे. शिवाय शासकीय राजकीय शैक्षणिक चित्रपटसृष्टी आदी क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले व अभिनेते धर्मेंद्र यांच्या हस्ते त्यांना या योजनेबद्दल संगीत कला अकॅडमीचा सन्मान मिळाला आहे. हुपरी गावामध्ये एक हिरकोणी नावाची योजना सुरू केलेली आहे. नेमकं ही योजना या योजनेबद्दल तुम्ही काय सांगू शकाल सर? ही आम्ही 2012 पासून योजना सुरू केलेली आहे. आपल्या कोल्हापूरमध्ये न्यू शोपरीमध्ये नावाने दुकान आहे, त्या ठिकाणी योजना सुरू केली. म्हणजे आज देशामध्ये एकीकडे स्त्रियांचं प्रमाण खूप कमी होत आहे पुरुषांच्या तुलनेनं, निश्चितच तुम्ही या हिरकणी योजनेमध्ये आज तुमच्या ग्राहकामध्ये जी स्त्री जन्माचं स्वागत, जी मुलगी जन्माला येईल त्यांच्या नावे तुम्ही 2100 रुपये ठेवून त्या मुलीचं स्वागत करत आहात. नेमकं या योजनेबद्दल तुम्ही काय सांगू शकाल सर? आपल्याकडे लग्नाचे दागिने खरेदी केले तर कोणी मुलाकडचे कर्ज किंवा मुलीकडचे कर्ज कोणी केले तर त्या दाम्पत्याला पहिली मुलगी झाली की आपण त्यांना 2100 रुपये बँक ऑफ महाराष्ट्रची ठेव पावती देतो. ही योजना नेमकी आपण कधीपासून सुरू केला सर? दुकानचा पहिला वर्धापन दिन 26 जानेवारी 2012 पासून सुरुवात केली. या योजनेमध्ये आतापर्यंत किती जणांना लाभ झालेला आहे सर? या योजनेमध्ये 90 जणांनी सहभाग घेतलेला आहे, त्यामुळे 40 जणांचा डिलिव्हरी झाले, त्यात 15 जणांनी योजनेस लाभ घेतलेला लाभ झालेला आहे सर. निश्चितच तुमचं नेमकं टार्गेट कितीपर्यंत आहे सर? 100 मुलींचं टार्गेट आहे. 100 मुलींचं या सामाजिक निश्चित सर तुम्ही जे सुरू केलेलं आहे, आज मुलगीचं स्वागत स्त्री जन्माचं स्वागत झालं पाहिजे, आपला व्याप सांभाळत असताना एक सामाजिक बांधिलकी जोपासून सरांनी जो एक स्तुत्य असा उपक्रम सुरू केलेला आहे, निश्चितच या उपक्रमाचं आज नक्कीच स्वागत होईल. ही या उपक्रमामध्ये सर तुम्हाला कुणाचं नेमकं सहकार्य वाटतं सर? आमचे मिसेस प्रोपराइटर आहेत किशोरी सुर्वे, त्यानंतर ग्राहकांच्या मला यामध्ये बरोबर सपोर्ट लागतो, जे दुकानचे सर्व जो स्टाफ आहे सर्वांना एक बाहेरून फोन आला की मला मुलगी झाली, तर त्यावेळेला आमच्या दुकानमध्ये एक आनंद उत्सव असतो, सगळ्या मुलांच्या मध्ये आनंद, आपल्याला एक एवढी आणि देण्याची संधी मिळाली तर एक आनंद असतो मुलगी झालेल्या सांगितल्यानंतर. धन्यवाद सर, खरोखरच या उपक्रमाचं आम्ही स्वागत करतो. आज तुम्ही जो एक स्त्री जगली पाहिजे वंशाचा दिवा म्हणून फक्त पुरुष न म्हणता आज स्त्री जन्माचं सुद्धा फटाक्यापासून स्वागत झालं पाहिजे असा एक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी सरांनी सुरू केलेला आहे. या उपक्रमाचं आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतो आणि तुमच्या या उपक्रमाला आम्ही या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो. महानकर न्यूज साठी कोल्हापूरहून तानाजी बिरनाळे.